शिमला मिरची, बटाट्याची दाण्याचं कूड घालून केलेली झणझणीत सुकी भाजी तुम्ही बघू शकता इथे। मस्त, खूप छान टेक्स्चर त्याला आलेला आहे आणि खायला तर खूपच चविष्ट आहे। चपातीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता। चला तर मग बघूया ह्याची रेसिपी काय आहे। प्रीतिसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत शिमला मिरची बटाट्याची सुकी भाजी। तर त्यासाठी मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण सालासकटच वापरणार आहोत, जर तुम्ही सोलून वापरणार असाल तरी सुद्धा चालेल। आणि फोडणीसाठी मी कांदे घेतलेले आहे, कढई इथे मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेते। तेल तापलं की त्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा जिरं। दोन चिमूट हिंग घालूया आणि त्यामध्येच आपण घालूया कांदा, छान बारीक चिरून घ्यायचा। आता कांदा छान आपण शिजवून घेऊया। कांदा छान तळून झाला की त्यामध्ये आपण घालूया सुके मसाले। तर त्यामध्ये अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, एक चमचा मिक्स मसाला वापरते आहे मी। तर तुम्ही ह्याऐवजी लाल तिखट वापरून गरम मसाला वापरू शकता, सव्वा चमचा, अर्धा चमचा हळद। आता हे सर्व आपण मिक्स करूया। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि ह्यामध्ये आपण घालूया बटाटा। छान मिक्स करून घेऊ। झाकण ठेवू। झाकणाला वरून थोडस पाणी घालू आपण, जेणेकरून खाली बटाटा लागू नये आणि बटाटा छान आपण शिजवून घेऊ। इथे 5 ते 7 मिनिटं बटाटा मी छान शिजवून घेतला। हे बघा, बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। त्यामध्ये आपण घालूया चिरलेली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची आणि हे छान आपण मिक्स करूया। चवीनुसार घालूया मीठ। सुकी भाजी आहे त्यामुळे मीठ घालताना थोडं कमी घालावं। व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ आपण। बघा मस्त सुंदर लागते ही भाजी। झाकण ठेवू आणि आपण ही भाजी शिजवून घेऊ। तर इथे 5 ते 7 मिनिटं आपण छान भाजी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे। तर इथे शिमला मिरची जी आहे ती मी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। आता काहींना जास्त शिजलेली नाही आवडत तर तुम्ही कडक ठेवू शकता। इथे मी घेतलेलं आहे 2 चमचे दाण्याचं कूट आणि खूप पावडर नाही करायची, थोडंसं जाडसर असं ठेवायचं। तुम्ही बघू शकता थोडीशी जाडसर अशी आहे। ह्यामुळे काय होतं, भाजीला खूप छान टेस्ट येते। आणि कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊ। खूप चविष्ट बनते ही भाजी। छान कोरडी झालेली आहे, तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता। मस्त सुकी सुटसुटीत झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे मस्त झालेली आहे ही भाजी आपली। गॅस आपण बंद करूया। शिमला मिरची बटाट्याची सुकी भाजी खूप सुंदर बनते आणि झटपट बनते। दाण्याच्या कुटातली ही भाजी खूप टेस्टी लागते, तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत मस्त खाऊ शकता। झणझणीत शिमला मिरची बटाट्याची सुकी भाजी आवडली तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा।
चैनल आता नवीन असाल तो प्लीज प्लीज सब्सक्राइब करा। पुनः भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केयर, गुड बाय।